Welcome my dear students. In this video lecture we are going to learn the remaining part of the lesson. So what happens with the writer Achyut Godbole? विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण अभ्यासलं की त्यांच्यामध्ये इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला म्हणजे न्यूनगंड निर्माण झालं की त्यांना इंग्रजी चांगलं येत नव्हतं. सो व्हॉट हॅपन नेक्स्ट. वन डे आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल इन द हॉस्टेल सिपिंग टी वेन अ सिनियर गाय केम अँड सॅट ऑन द चेअर ॲडजसंट टू मी. लेखकांचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो की एक दिवशी काय झालं की ज्या हॉस्टेलमध्ये मी राहत होतो त्या ठिकाणी असलेल्या एका मेसच्या टेबलवर मी चहा पिण्यासाठी बसलो आणि माझ्यासमोर माझा एक त्याच आय आय टी कॉलेजचा सिनियर विद्यार्थी माझ्यापेक्षा सिनियर विद्यार्थी माझ्याजवळ समोर टेबलवर येऊन अगदी जवळ येऊन बसला. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय विथ फेअरली सॉफिस्टिकेटेड इंग्लिश. मात्र तो कॉन्व्हेंट थ्रू त्याने इंग्रजी शिक्षण घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्याचं जे काही इंग्लिशवरचं प्रभुत्व होतं ते अतिशय फेअरली सॉफिस्टिकेटेड म्हणजे अतिशय अत्याधुनिक पद्धतीचं उत्कृष्ट पद्धतीचं होतं. ॲट लिस्ट स्पोकन ऑर कॉलोक्वियल इंग्लिश जसं एखादा नेटिव्ह इंग्लिश स्पीकर असतो त्याच पद्धतीने जणू काही त्याची मूळची भाषा होती म्हणून तो इतक्या चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलत होता. ही वॉज अ बीट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. मात्र विद्यार्थी मित्रांनो लेखक म्हणत आहे की तो सिनियर जो काही स्टुडंट होता आय आय टीचा त्यांच्याजवळ येऊन बसलेला तो जरी कॉन्व्हेंट थ्रू शिकलेला असला अतिशय अस्खलितपणे इंग्रजी बोलू लागला परंतु काही प्रमाणात तो जरा गर्विष्ट होता उद्धट होता कारण त्याने लेखकांना इंग्रजी व्यवस्थित येत नाही म्हणून लगेच त्यांची टांग खिचायला सुरुवात केली म्हणजे काय की त्यांची चेष्टा मस्करी उडवायला सुरुवात केली. ही ट्राईड टू एंगेज इन सम कन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड. मग लेखक म्हणत आहे की त्याने सुरुवातीला मला कन्व्हर्सेशन करण्यासाठी एंगेज करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या वेळेस मी त्याला रिप्लाय देत होतो त्या त्या वेळेस माझ्या शब्दातनं माझ्या वाक्यातनं ज्या काही चुका व्हायच्या म्हणजे स्मॉल एरर्स तर तो त्या चुका मला दाखवत होता जेणेकरून तो माझी चेष्टा त्या ठिकाणी करत होता की तुम्हाला चांगलं इंग्रजी येत नाही हिणवत होता तो मला असं लेखकांचं म्हणणं आहे. आफ्टर अबाउट 5 मिनिट्स ही वॉक अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. आणि मग विद्यार्थी मित्रांनो लेखक म्हणतात की 5 मिनिटानंतर माझी चेष्टा मस्करी त्याने केली माझ्या इंग्रजीतल्या चुका दाखवल्या मला हिणवलं की तुला काही येत नाही इंग्लिशमधलं आणि मग अशा पद्धतीने माझा अपमान करून तो कॉन्व्हेंट एज्युकेटेड जो काही गाय होता तो निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड अँड अपसेट. विद्यार्थी मित्रांनो लेखकांना खूप ह्युमिलिएटेड अपसेट फील झालं ॲज यू कॅन सी इन द इमेज. बिचारे अगदी दुःखी झाले खिन्न झाले उदास झाले की अरे कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय इतका फ्लुएंटली इंग्लिश बोलून माझ्या सगळ्या इंग्रजीतल्या चुका दाखवून मला अपमानित करून गेला आणि ह्या गोष्टीने लेखकांना अतिशय खिन्न उदास केलं. As it is, I was feeling quite depressed and diffident. आणि म्हणून लेखकांना दुःख तर वाटलंच त्याचबरोबर त्यात आत्मविश्वाससुद्धा त्यांचा कमी झाला. And this incident was the last straw. इथे last straw फ्रेज आली विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय प्रॉब्लेमची जी काही सिरीज असते तर त्यातला शेवटचा म्हणजे आता आउट ऑफ कंट्रोल वाटायला लागलं लेखकांना की अरे आता काय करावं एवढा मोठा अपमान याने माझा केला. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. अगदी लेखक बिचारे अगदी त्यांचं मन पूर्णपणे खचलं त्या ठिकाणी. आय फेल्ट आउट ऑफ प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. आणि त्याच क्षणी लेखकांना असं वाटत होतं की आता हे सगळं सोडावं आणि आपापल्या सोलापूरला निघून जावं असे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. हाव एव्हर इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम विच स्टॉप मी. परंतु विद्यार्थी मित्रांनो स्वाभिमान म्हणतात ना
तर तो स्वाभिमान जणू काही लेखकांचा त्या ठिकाणी जागृत झाला, सेल्फ इस्टीम, आणि त्या स्वाभिमानाने लेखकांना थांबवलं की अरे काय मिस्टेक करताय तुम्ही. मग स्वाभिमान कसा जागृत झाला बघा विद्यार्थी मित्रांनो, सडनली अ फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओवर मी अँड ग्रीप मी. अचानक त्यांच्या मनात असे वेगवेगळ्या भावना निर्माण झाल्या, एक दृढ निश्चय, एक शक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, ज्या शक्तीने त्यांना जणू काय असं खिळवून ठेवलं, यस आय बिलीव इन मी माय सेल्फ, म्हणजे मीसुद्धा काहीतरी खास व्यक्ती आहे, माझ्यातही काही कमतरता नाही, अशा प्रकारचा स्वाभिमान त्यांच्या मनामध्ये जागृत झाला. मग कुठल्या विचारांनी जागृत झाला बघा, कॉन्फिडंट व्यक्ती कसा असतो ॲज यू कॅन सी इन द इमेज, तर कुठल्या गोष्टींनी त्यांच्या मनामध्ये दृढ निश्चय किंवा ते सामर्थ्य जागृत केलं बघा विद्यार्थी मित्रांनो. डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन द स्कूल कॉलेज अँड आय आय टी विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स, मग त्यांच्या मनामध्ये विचार आले की अरे मी सोलापूरहून जरी आलेलो असलो तरीसुद्धा त्या ठिकाणी मी एक रँक होल्डर होतो, म्हणजे शालेय जीवन जगत असताना रँकिंगमध्ये मी यायचो, म्हणजे काहीतरी माझ्यामध्ये सामर्थ्य असल्याशिवाय मी रँकिंगमध्ये यायचो का, असा विचार लेखकांच्या मनात येऊ लागला. विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजमध्ये शाळेमध्ये चांगल्या प्रकारे अवॉर्ड्स मला मिळू लागले आणि मॅथमॅटिक्समध्ये तर आपल्याला माहिती 100 out of 100, मग ज्या कॅन्डिडेटला 100 out of 100 मार्क्स मिळतात त्यांच्यात स्ट्रेंथ किती जबरदस्त असेल, ॲबिलिटी किती असेल, टॅलेंट किती असेल, तर या ठिकाणी लेखकांच्या मनामध्ये त्यांचं जे टॅलेंट होतं तर ते या ठिकाणी आता ते रिअलाइज करू लागले, अँड देअर मस्ट बी समथिंग राईट विथ मी, निश्चितच म्हणूनच माझ्यासोबत एवढ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, आणि ही आठवण त्यांना होते आणि मग ते स्वतःशी डिटरमाइन करतात, यस आय बिलीव इन माय सेल्फ, सो वाय शुड आय गिव अप, मग मी का सोडून द्यावं हे. एखाद्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड मुलाने माझा अपमान केला म्हणून मी सोडून द्यावं का, माझ्यात तर काही कमतरता नाही. ओके, अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश, मग ते फक्त केवळ एका अशा मूर्ख पद्धतीच्या गोष्टींमुळे की इंग्रजी मला येत नाही म्हणून मी सोडून द्यावं. आय वॉज नॉट टू गिव अप एनी मोर, म्हणजे मला आता कुठल्याही प्रकारे हे सगळं सोडण्याची गरज वाटत नाही, अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. मग लेखकांनी ठरवलं की चला पुन्हा नव्या उमेदीने उभं राहायचं आणि लढा द्यायचा, जी गोष्ट येत नाही ती शिकण्याचा प्रयत्न करायचा, कारण माझ्यातसुद्धा काही कमतरता नाही. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, जे टर्निंग पॉईंट म्हणतो आपण आपल्या लाईफमध्ये, तसं जणू काय. आणि निंदकाचे घर असावे शेजारी, जसा तो कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय जो काय होता तो निंदकच होता लेखकांचा, त्याने निंदा केली म्हणून त्यांचा सेल्फ इस्टीम जागृत झाला की यस आय हॅव टू डू समथिंग हार्डवर्क इन ऑर्डर टू लर्न इंग्लिश प्रॉपरली, आणि तो सेल्फ इस्टीम जागृत झाल्यामुळे त्याने ठरवलं, दृढ निश्चय केला की मला आता लढा द्यायचाच आहे, म्हणजेच इंग्रजी मला चांगल्या प्रकारे एक्सलंट पद्धतीने शिकायचीच आहे. ॲज आय क्लाइम द स्टेअर्स ऑफ माय हॉस्टेल रूम माय प्लॅन वॉज रेडी इन माय माइंड, मग लेखक म्हणतात की माझ्या हॉस्टेलच्या रूमवर ज्या काही स्टेअर्स होत्या त्याच्यावर मी वरती चढलो, त्यावेळेस मात्र माझ्या मनामध्ये एक प्लॅन होता. नॉर्मली मोस्ट ऑफ अस हू आर एज्युकेटेड इन वर्नॅक्युलर लँग्वेजेस सच ॲज मराठी थिंक इन मराठी, मग लेखकांचं म्हणणं आहे की जनरली काय होतो विद्यार्थी मित्रांनो, जी लोकं आपल्या वर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये म्हणजे आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये प्रादेशिक लँग्वेजमध्ये एज्युकेटेड असतात तर ते काय करतात, समजा महाराष्ट्राची मराठी मदर टंग आहे, जशी गुजरातची गुजराती आहे, त्या नेटिव्ह लँग्वेजेस आहेत, मग आपण त्यातनंच विचार करतो आणि विचार केला की त्याच लँग्वेजमध्ये बोलतो. बी स्पीकिंग इन इंग्लिश ट्रान्सलेट इट इन इंग्लिश अँड देन सम हाऊ ट्राय टू स्पीक आउट दीज ट्रान्सलेटेड इंग्लिश सेंटेन्सेस इन अन एक्स्ट्रीमली ॲक्वॉर्ड फॅशन, मग इंग्रजीच्या बाबतीत काय होतो, इट इज अ फॉरेन लँग्वेज, ती काय आपली मदर टंग नाही, मग आपण काय करतो आपल्या भाषेत त्याचा विचार करतो, नंतर मग इंग्रजीत त्याचं ट्रान्सलेशन करतो, मग अशा पद्धतीने जे काही
आपण शिकतो फॉरेन लँग्वेजेस तर ती ॲक्वॉर्ड फॅशन म्हणजे काय फारशी योग्य नाही. आय हॅड डिसायडेड दॅट आय वूड डू नथिंग ऑफ दिस सॉर्ट. लेखकांनी निर्धार केला की मी मात्र असं जे काही मोस्टली लोक करतात की इंग्रजी शिकायची परंतु विचार त्यांचे त्यांच्या वर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये असतात आणि ते ट्रान्सलेट करतात मग इंग्रजीतनं बोलतात अँड दॅट इज अ ॲक्वॉर्ड फॅशन. तर मला जे काही करायचं आहे याच्यापेक्षा जरा एक्सलंट लेवलवरचं करायचं आहे असा विचार लेखकांनी केला. आय वॉन्टेड टू अचीव एक्सलन्स. ते म्हणतात की मला असं साधंसुधं शिकायचं नाही, मला काय करायचं आहे उत्कृष्टता साधायची आहे. म्हणजे इंग्रजी शिकायची तर ॲट एक्सलंट लेवल. दिस अर्ज टू एक्सेल इन एनिथिंग दॅट यू ट्राय टू डू हॅज बीन विथ मी सिन्स द चाइल्डहूड. मग कुठलीही नवीन गोष्ट करताना आपण जो काही विचार करतो की मला हे शिकायचंच आहे तर तो विचारसुद्धा कसा पाहिजे लेखकांचा जसा आहे अगदी बालपणापासून की काहीही करायचं एक्सलंट लेवलवरच करायचं तसा विचार विद्यार्थी मित्रांनो आपला पाहिजे की इंग्रजी शिकायची आत्तापर्यंत येत नाही पण मला आता शिकायची तर अशी साधीसुधी नव्हे एक्सलंट फ्लुएंटली दॅट वी शूड स्पीक कम्युनिकेट इन इंग्लिश. तर ही सवय लेखकांना लहानपणापासूनच होती काहीही करायचं टॉप लेवल्स म्हणजे एक्सलंट. वेदर आय वूड सक्सीड इन दिस ऑर नॉट आय ऑलवेज सेट माय एम्स हाय. मग लेखक म्हणतात की बालपणापासून मला सवय होती कुठलंही टार्गेट मी ठरवलं सेट केलं की त्यात मी सक्सेसफुल झालो काय आणि फेल झालो काय त्याच्याशी मला घेणं देणं नाही, मात्र जे काही करणार मी ते एक्सलंट लेवलवरच करणार. म्हणजे बघा ऑलवेज थिंक बिग एम हाय म्हणजे आपले ध्येय विद्यार्थी मित्रांनो हाय लेवलचे असले पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही विचारतो की HSC बोर्ड एक्झाम देताना किती पर्सेंटेजची तुमची एक्सपेक्टेशन आहे तर मॅक्सिमम म्हणजे असे काही स्टुडंट असतात जे म्हणतात की सर पास झालो तरी बस झालं. सो ॲट दॅट टाईम वी लाफ म्हणजे हसायला येतं विद्यार्थी मित्रांनो की आपलं एम एवढं स्मॉल नको असायला हवं. मग असं का बोलू शकत नाही की सर मी कॉलेजला फर्स्ट येणार बोर्डात फर्स्ट येणार. एवढं मोठं ड्रीम आपलं असलं पाहिजे. थिंक बिग अँड एम हाय टू सक्सीड म्हणजे आत्तापर्यंत जेवढेही यशस्वी लोक आपण बघितलेले आहेत किंवा जे अभ्यासतो आहोत त्यांचं ड्रीमसुद्धा खूप मोठं होतं विद्यार्थी मित्रांनो. सो युअर ड्रीम शुड बी व्हेरी बिग ॲज द रायटर्स. इन दिस केस टू आय वॉन्टेड टू स्पीक एक्सलंट एलिगंट अँड फ्लुएंट इंग्लिश. आणि मग लेखक म्हणतात की कोणतीही गोष्ट मी एक्सलंट पद्धतीने करणार असा माझा अगदी बालपणापासून असायचा म्हणून आता मी ठरवलं आहे मला इंग्रजी शिकायचं आहे आणि ते सुद्धा कसं एक्सलंट उत्कृष्ट पद्धतीने आलं पाहिजे एलिगंट अतिशय सुंदर पद्धतीने मोहक पद्धतीने लोकांशी इम्प्रेस झाले पाहिजे माझं इंग्रजी ऐकून अँड फ्लुएंट इंग्लिश. जसा तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी फ्लुएंटली इंग्लिश बोलत होता लेखक मात्र मराठी माध्यमातले होते तरी ते आत्ता त्यांनी ठरवलं की मी इंग्रजी कशी बोलायला शिकणार आहे एक्सलंट एलिगंट अँड फ्लुएंट म्हणजे अस्खलित पद्धतीने मला इंग्रजी यायला पाहिजे. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू स्टार्ट रिडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स अँड इंग्लिश नॉवेल्स. मग विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी देखील काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर आम्हाला इंग्रजी जमत नाही पाहिजे तशी, तर तुम्हीसुद्धा लेखकांना इथे या ठिकाणी फॉलो करू शकतात. काय केलं बघा दॅट आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश दॅट इज ऑल्सो फ्लुएंटली म्हणजे मला फ्लुएंटली इंग्रजी यायला पाहिजे अस्खलितपणे. त्यासाठी लेखकांनी पहिला प्रयत्न काय केला विद्यार्थी मित्रांनो जो तुम्हीही करू शकता की इंग्लिश न्यूजपेपर रिडिंगला त्यांनी सुरुवात केली आणि इंग्लिश नॉवेल्स वाचायला सुरुवात केली. लेखकांचा विषय निघाला म्हणून मला स्वतःचं उदाहरण द्यावंसं वाटतं. आय वॉज व्हेरी पुअर इन इंग्लिश ॲट द 10th म्हणजे 10वीपर्यंत माझंसुद्धा इंग्रजी फारसं चांगलं नव्हतं विद्यार्थी मित्रांनो. आणि मग मी निर्धार केला की आपल्याला पण इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं आहे. त्यावेळेस मी फर्स्ट टाईम मनोहर चंपानेरकर नावाच्या लेखकांचं पुस्तक विकत घेतलं आणि त्यातनं इंग्रजी कसं बोलावं याचा अभ्यास केला, व्होकॅब्लरी वाढवत गेलो, TV इंग्लिश न्यूज लिसनिंगचा जास्त सराव केला. LSRW फॉर्म्युला आहे फॉरेन लँग्वेज लर्निंगचा म्हणजे लिसनिंग स्पीकिंग रिडिंग अँड रायटिंग. सो लिसन मॅक्सिमम द फॉरेन लँग्वेज विच यू वॉन्ट टू लर्न.
जी भाषा तुम्हाला शिकायची विद्यार्थी मित्रांनो ती मॅक्सिमम ऐका. आणि मग अशा पद्धतीने मी खूप ट्राय करत गेलो ट्राय करत गेलो. नंतर बाहेर जरी आलो आणि टी व्हीवर एखादा इंग्लिश स्पीकरचा आवाज आला तर मी लगेच ओळखायचो दॅट ही इज अ कोफी अन्नान. म्हणजे ती व्यक्ती कोण लगेच नाव ओळखता यायचं. ती भाषा मला चांगल्या प्रकारे जमू लागली. आता लेखकांनी पण प्रयत्न सुरू केले. आय स्टडीड इटिमॉलॉजी अँड फोनेटिक्स अँड स्टडीड द रूट्स ऑफ द वर्ड्स अँड हाऊ टू प्रनाऊन्स देम. मग पुढे काय केलं लेखकांनी विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी चांगली आली पाहिजे म्हणून इटिमॉलॉजी आणि फोनेटिक्सचा त्यांनी अभ्यास सुरू केला. मग व्हॉट इज अ इटिमॉलॉजी? तर व्युत्पत्तीशास्त्र, म्हणजे शब्दांचा उगम कसा झाला. त्यानंतर फोनेटिक्स, म्हणजे स्टडी ऑफ द करेक्ट प्रनाउन्सिएशन्स ऑफ वर्ड्स, म्हणजे शब्दांचा उच्चार अस्खलितपणे कसा झाला पाहिजे याचा अभ्यास लेखकांनी केला. ॲज यू कॅन सी, बेसिक इंग्लिश फोनेटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, फोनेटिक्सचा विषय आला म्हणून लेट मी टेल यू समथिंग अबाउट इट. देर आर 26 लेटर्स इन इंग्लिश फ्रॉम ए टू झेड विच वी यूज फॉर रायटिंग. 26 मुळाक्षरे जे काय आहेत इंग्लिशमध्ये लिहिण्यासाठी आपण वापरतो. मात्र त्यांच्यापासून जो वर्ड तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, त्याला ट्रान्सक्राईब केलं जातं आणि ट्रान्सक्रिप्शनसाठी 44 साऊंडचा यूज केला जातो. आणि हे 44 साऊंड्स मॅक्सिमम लोकांना माहीत नसल्यामुळे आपल्याला करेक्ट प्रोनाऊन्सिएशन जमत नाही आणि त्याचा अभ्यास आपल्याला फोनेटिक्समधून करता येतो. मग कुठलाही शब्द कसा फ्लुएंटली प्रनाऊन्स करायचा ते त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून ॲडव्हान्स लर्नर्स ऑक्सफर्ड डिक्शनरी जी काय आहे ती जर तुम्ही खरेदी केली तर प्रत्येक वर्ड ट्रान्सक्राईब केलेला 44 साऊंडनुसार तुम्हाला दिसेल आणि त्या पद्धतीने तुम्ही करेक्ट प्रोनाऊन्सिएशन करू शकता. तर लेखकांनी सुरुवात केली की रूट वर्ड्स कशा पद्धतीने आपण प्रनाऊन्स करायचे. आय यूज टू स्टँड इन फ्रंट ऑफ. मग त्यासाठी लेखक काय प्रयत्न करायचे विद्यार्थी मित्रांनो, द मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग. मग स्वतः जो काही शब्दांचा अभ्यास केला तर तो मला फ्लुएंटली बोलता येतो की नाही त्यासाठी मस्त आरशासमोर जाऊन उभे राहायचे. ॲज यू कॅन सी इन द इमेज, टॉक टू अ मिरर. आणि आरशासमोर स्वतःला समोर बघून ते फ्लुएंटली बोलण्याचा प्रयत्न करायचे. प्रॅक्टिस ऑफ स्पीकिंग ॲज यू कॅन ऑल्सो डू इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश प्रॉपरली. रिअलाइझिंग माय मिस्टेक्स अँड करेक्टिंग देम माय सेल्फ ऑल द टाईम अँड इम्प्रोवाइजिंग अँड इम्प्रूव्हिंग डे बाय डे. मग आरशासमोर जाऊन बोलण्याचा सराव करणे, त्यानंतर काय चुकतं आहे बोलताना ते स्वतःला रिअलाइज व्हायचं, समजायचं आणि पुन्हा ते करेक्ट करायचे स्वतःला. आणि अशा पद्धतीने इम्प्रोवाइजिंग डे बाय डे, दिवसेंदिवस त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली, सुधारणा होत गेली. ॲज आय माय सेल्फ ऑल्सो ट्राईड लाईक दिस, मीन्स देर वॉज माय फ्रेंड, एका मित्राच्या हातात मी अभ्यास केलेलं पुस्तक द्यायचो आणि त्या ठिकाणी जे काही मी स्टडी केलं असेल ते इंग्लिशमध्ये स्पीकिंग करून दाखवायचो. आणि मग समोरचा व्यक्ती मला रिप्लाय द्यायचा की यस युअर प्रोनाऊन्सिएशन्स आर करेक्ट और युअर स्पीकिंग इज नाऊ इम्प्रूव्हिंग. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा इंग्लिश लँग्वेज लर्न करण्यासाठी लेखकांनी ज्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या विद्यार्थी मित्रांनो, अशा ॲक्टिव्हिटीज केल्या तर तुम्हीसुद्धा फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकाल. इट टूक अबाउट 9-10 मंथ्स बाय विच टाईम आय स्टार्टेड फिलिंग क्वाईट कॉन्फिडंट अबाउट स्पीकिंग इन इंग्लिश ॲट लेंथ विथ एनीबडी. मग विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 9 ते 10 महिने अशा पद्धतीचा सराव लेखकांना करावा लागला इंग्लिश स्पीकिंग येण्यासाठी. आणि मग लाँग टाईमपर्यंत कुणाशी अगदी कॉन्फिडंटली ते इंग्रजीमध्ये संभाषण करू लागले. म्हणजे ज्यावेळेस कॉलेजला माझी स्वतःची एंट्री झाली त्यावेळेस मी फर्स्ट माझ्या प्रोफेसर ऑफ इंग्लिशचे जे काय होते माझे त्यांना मी पहिले, म्हणजे क्युरियॉसिटी कशी असते बघा, मी विचारलं की सर मला इंग्लिश स्पेशल घ्यायचं आहे आणि असं शिकायचं आहे की जे टी व्ही न्यूज चॅनलवाले इंग्लिशमध्ये जे बोलतात ते मला समजलं पाहिजे आणि मला तसं बोलता आलं पाहिजे, तरच मी तुमच्याकडे क्लासला येईन. आणि ते प्रॉमिसिंग करून मी त्यांच्याकडे क्लासला पण गेलो. आणि अगदी बॉटम लेवलला असणारा विद्यार्थी, म्हणजे मी स्वतः, म्हणजे मी स्वतःची बढाई मारत नाही ठिकाणी, मात्र आज 11th 12th जे काही इंग्लिश आहे ते
खूप चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने नव्हे परंतु किमान विद्यार्थ्यांना समजेल एवढं चांगलं इंग्रजी मला जमायला लागलं. सो आय थँक्स टू माय टीचर प्रोफेसर खैरनार सर अँड आय रिअली रिस्पेक्ट हिम फ्रॉम माय हार्ट. इन माय फ्युचर आता लेखकांचं उदाहरण सेम आहे म्हणून या ठिकाणी मी माझ्या ज्या काही इमोशन्स होत्या त्या या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केल्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे झिरोपासून हिरो व्यक्ती होऊ शकतो, फक्त इट रिक्वायर्स स्ट्रॉंग डिटर्मिनेशन. म्हणजे मनाची इच्छा पाहिजे तर आपण काहीही करू शकतो. इन माय फ्युचर करिअर आउट ऑफ 32 इयर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड आय वॉज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑर मॅनेजिंग डायरेक्टर ऑर हेड ऑफ सॉफ्टवेअर कंपनी विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर इंजिनियर्स वर्ल्ड वाईड. मग विद्यार्थी मित्रांनो याचा परिणाम काय झाला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये जवळपास 32 वर्षाचं करिअर लेखकांनी जे काही केलं तर त्यात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मॅनेजिंग डायरेक्टर आणि जगभरातील हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्सच्या सोबत सॉफ्टवेअर कंपनीचा हेड म्हणजे प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी त्यांची कारकीर्द त्या ठिकाणी पार पाडली. ड्युरिंग दॅट पिरियड आय हॅड टू गिव सेव्हरल प्रेझेंटेशन्स ऑर निगोशिएट मेनी कॉन्ट्रॅक्ट्स विथ द CEOs, डायरेक्टर्स ऑर VPs इन द US, UK ऑर ऑस्ट्रेलिया. आता त्या कालखंडामध्ये जवळपास लेखकांना प्रेझेंटेशन्स द्यावे लागायचे किंवा कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण म्हणजे वाटाघाटी करावी लागायची. मग कोणासोबत, तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स, डायरेक्टर्स किंवा जे काही व्हाईस प्रेसिडेंट असतील USA, UK आणि ऑस्ट्रेलियामधले. म्हणजे बघा किती चांगल्या प्रकारे आता ते फ्लुएंटली इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू लागले. आय वॉज ॲब्सोल्युटली ॲट ईज ॲट दॅट टाईम. आणि जेव्हा त्या लक्षात आलं मोठमोठ्या फॉरेनर लोकांसोबत मी इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करतो आहे, तर ह्या गोष्टींनी लेखकांना अगदी कम्फर्टेबल केलं. इट इज ओनली ड्यू टू द एफर्ट्स ॲट IIT दॅट आय कुड साईन कॉन्ट्रॅक्ट्स वर्थ मिलियन्स ऑफ डॉलर्स वर्ल्ड वाईड. मग जगभरात अगदी मिलियन्स ऑफ डॉलरचा कॉन्ट्रॅक्ट ते साईन करू लागले. याचं कारण IIT असताना जे काही प्रयत्न केले होते त्यांनी इंग्लिशवर प्रभुत्व मिळवण्याचा, त्या प्रयत्नांमुळे त्यांना हे शक्य झालं. अँड ऑल्सो रन लार्ज ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनीज. आणि मग वैश्विक स्तरावरची एक ग्लोबल सॉफ्टवेअर कंपनी तीसुद्धा ते त्या ठिकाणी हँडल करू लागले. ॲट IIT आय गॉट फेअरली गुड मार्क्स इन माय फर्स्ट 2 इयर्स. लेखक म्हणतात की IIT असताना पहिल्या 2 वर्षांमध्ये मला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू लागले. हाव एव्हर अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग हॅपन वाईल आय वॉज इन माय 3rd year. मात्र IIT 3rd वर्षाला असताना एक खूप महत्त्वपूर्ण घटना माझ्या लाईफमध्ये घडली. आणि ती कुठली, आय केम इन कॉन्टॅक्ट विथ अबाउट 15 to 20 एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्टुडंट्स, रिसर्चर्स, प्रोफेसर्स फ्रॉम IIT, TIFR अँड BARC बार्क. मग विद्यार्थी मित्रांनो, 3rd year IIT असताना लेखकांच्या जीवनामध्ये खूप मोठी महत्त्वाची चांगली घटना घडली. आणि ती म्हणजे काय, तर जवळपास BARC, TIFR आणि IIT ह्या इन्स्टिट्यूटमधले जे काही एक्स्ट्रीमली ब्रिलियंट स्टुडंट होते, खूप हुशार विद्यार्थी, संशोधक आणि तिथले प्रोफेसर, तर यांचं सान्निध्य लेखकांना लाभलं. म्हणून बघा, सोबत गुण संगत गुण. मग काय विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या हुशार व्यक्तींच्या संपर्कात लेखक आले म्हणजे ते पण तसेच ब्रिलियंट होणार की नाही, पुन्हा आहेत त्यापेक्षा बेटर दॅन दी बेस्ट. आता या ठिकाणी IIT म्हणजे नेमकं काय, तर इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी. TIFR म्हणजे विद्यार्थी मित्रांनो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. अँड BARC मीन्स भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर. दे इन्क्ल्युडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT. मग ह्या सगळ्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट IIT जे टॉप रँकिंगचे स्टुडंट असतात तर त्यांना त्या ठिकाणी इन्क्ल्यूड करायचे. अँड विजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज. मग अजून पुन्हा कोणाला, तर अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये जे विजिटिंग प्रोफेसर असायचे त्यांना ते इन्क्ल्यूड करायचे.
and very renowned mathematicians in the world and so on. मग एवढंच नव्हे तर नामांकित असे जे काही गणितज्ञ असायचे ते सुद्धा त्या ठिकाणी व्हिजिट द्यायचे. आय वॉज इन्स्टंटेनियसली अट्रॅक्टेड टू धिस ग्रुप. आणि मग लगेच त्या क्षणी लेखक त्या ग्रुपकडनं आकर्षिले गेले. दिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ. आणि माझ्या ब्रिलियंट उच्चभ्रू विद्याप्राप्त असलेल्या विद्वान लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्याशी जी काही फ्रेंडशिप झाली तर त्या फ्रेंडशिपचा जो काही पगडा होता तो जीवनभर त्यांच्या मनावर तसाच राहिला. विद्यार्थी मित्रांनो म्हणजे खूप प्रभावित झाले त्या ब्रिलियंट ग्रुपकडनं. अंटील दॅट टाईम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ सम वॉट इंटेलिजंट. आणि मग त्यांना वाटलं की एवढ्या हुशार लोकांमध्ये मी आता संपर्कात आहे याचा अर्थ मी सुद्धा इंटेलिजंट आहे. हाउएव्हर आफ्टर आय मेट माय फ्रेंड इन अवर ग्रुप आय केम टू नो वॉट रिअल ब्रिलियन्स मीन्स अँड आय रिअलाइज वेअर आय स्टूड. आणि मग या मित्रांमध्ये आल्यानंतर मला कळलं की खऱ्या अर्थानं इंटेलिजंट काय असतं, ब्रिलियन्स काय असतं, म्हणजे हुशार नेमकं कुणाला म्हणतात. आणि मी आज एवढ्या ब्रिलियंट लोकांमध्ये येऊन उभा राहिलो म्हणजे ते आता या ठिकाणी स्वतःला त्याने प्रूव्ह केलेलं आहे की दॅट आय एम ऑल्सो व्हेरी ब्रिलियंट पर्सन. आय वॉज ॲक्च्युली ऑल्सो व्हेरी लक्की दॅट आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल ऑन दी ग्लोबल स्केल अर्ली इन माय लाईफ. मग लेखक म्हणतात की अजून मी स्वतःला सुदैवी समजतो की खूपच जीवनातल्या अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्येच मी वैश्विक स्तरावर मोठमोठ्या लोकांच्या सान्निध्यात आलो, त्यांचा सहवास मला लाभला. लॅटर इन माय लाईफ वेन मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पटनी टू स्टार्ट इन्फॉयसिस आय स्टार्टेड हेडिंग पटनी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. मग विद्यार्थी मित्रांनो झालं काय की मिस्टर नारायण मूर्ती ॲज यू कॅन सी इन दिस इमेज तर पटनी कंपनी ते चालवायचे, मात्र त्यांनी स्वतःची इन्फॉयसिस नावाची जी काही टेक्नॉलॉजीमधली कंपनी आहे ती स्वतःची इस्टॅब्लिश केली म्हणून त्यांना ती कंपनी सोडावी लागली. आणि जेव्हा त्यांनी पटनी कंपनी सोडली त्यावेळेस मात्र त्या सॉफ्टवेअर डिव्हिजनमध्ये स्वतः अच्युत गोडबोले लेखक ती कंपनी चालवायला लागले. म्हणजे ज्या चेअरवर नारायण मूर्ती बसले होते ॲज अ हेड तर त्याच चेअरवर आता आपले मराठी लेखक अच्युत गोडबोले त्या ठिकाणी बसले. म्हणजे बा किती मोठी जागा त्यांना मिळाली. माय हेड ऑफिस वॉज इन कॅम्ब्रिज मॅसेच्युसेट्स. म्हणजे आता त्यांचं जे हेड ऑफिस होतं कंपनीचं ते कॅम्ब्रिज या ठिकाणी होतं अँड व्हेरी नियर बॉस्टन, म्हणजे बॉस्टनच्या अगदी जवळ. इट वॉज इन फॅक्ट द ॲडजसंट बिल्डिंग टू MIT इन अमेरिका. मग ती जी काही बिल्डिंग होती तर ती अमेरिकेच्या MIT बिल्डिंगच्या अगदी जवळ लागूनच होती. आय हॅड टू व्हिजिट. मग त्याचा फायदा काय झाला लेखकांना की ते म्हणतात आय हॅड टू व्हिजिट द US एव्हरी फ्यू मंथ्स इन दोज डेज. मग युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला महिन्यामधून त्या ठिकाणी जाण्याची संधी त्यांना बऱ्याचदा मिळाली. आय यूज टू व्हिजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. मग MIT मध्ये असलेल्या फ्रेंड्स, MIT म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर त्या ठिकाणी असलेल्या अगदी ब्रिलियंट मित्रांना भेटण्याची संधी लेखकांना मिळाली. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नॉबेल लॉरेट्स. आणि मग तिथे गेल्यानंतर लेखकांना अगदी नामांकित जे काही लोकं असायची ते बघायला मिळायची, त्यांच्याशी बोलायला मिळायचं, त्यांचं सान्निध्य लाभायचं ॲट द डायनिंग टेबल. अँड इफ यू वॉक फॉर अँड अवर फ्रॉम देअर यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. आणि तिथून काही अंतरावर चालत गेलं की लगेच हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या स्क्वेअरवर त्या ठिकाणी जायला मिळायचं. मीन्स यू कॅन सी इन दिस इमेज हार्वर्ड युनिव्हर्सिटी इज देअर. म्हणजे टॉपच्या इन्स्टिट्यूशन्स, त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये असणारे टॉप लेवलचे ब्रिलियंट फ्रेंड्स या लेखकांना अशा टॉप लेवलच्या लोकांचा इन्स्टिट्यूशनचा सहवास मिळाला आणि म्हणून ते सुद्धा अतिशय टॉप लेवलचे एक्सलंट पर्सन झाले. आय यूज्ड टू व्हिजिट बोथ ऑफ दीज युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नॉबेल लॉरेट्स. आणि मग या विद्यापीठांमध्ये जाण्याची संधी लेखकांना मिळाली. त्याचबरोबर तिथे गेल्यानंतर जे काही मोठमोठे नामांकित लेखक होते तर त्यांच्याशी संवाद साधायला लेखकांना मिळाला.
During these years, I traveled a lot to US, Europe, Japan, and Australia and could meet a number of great thinkers and management gurus. मग लेखक म्हणतात की ह्या कालखंडामध्ये मला US ला, युरोपला, जपानला आणि ऑस्ट्रेलियाला जायला मिळालं, प्रवास करण्याची संधी मिळाली. मग त्या ठिकाणी असलेले जे काही उच्च विचारवंत होते, मोठमोठे किंवा मॅनेजमेंट गुरुज होते, तर त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली, त्यांचं सान्निध्य मला लाभलं. आणि ते मॅनेजमेंट गुरुज जे काय होते तर कोण, सच ॲज अल्विन टॉफलर, ॲज यू कॅन सी इन द फर्स्ट इमेज, दॅट इज अल्विन टॉफलर, पीटर ड्रकर इन द सेकंड इमेज, पीटर ड्रकर, सी के प्रल्हाद इन द थर्ड इमेज, द माइंड ऑफ द फ्युचरिस्ट सी के प्रल्हाद, अँड द नेक्स्ट इज टॉम पीटर्स. विद्यार्थी मित्रांनो, लेखकांना बघा किती मोठमोठ्या विचारवंतांचा सहवास त्या ठिकाणी लाभला. त्यानंतर लेखक म्हणतात, ऑर ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट सच ॲज विन्सेंट कफ, हू डिझाईन TCP ऑर IP, विच इज द बेसिक प्रोटोकॉल ऑफ इंटरनेट. मग इंटरनेटचे बेसिक प्रोटोकॉल तयार करणारे विन्सेंट कफ यांचीसुद्धा भेट झाली. हू वॉज अ ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजिस्ट, म्हणजे मोठमोठे तंत्रज्ञानी जे काय होते त्यांचंसुद्धा सान्निध्य लेखकांना लाभलं. ऑल ॲज यू कॅन सी यर विंट कर्फ, द इंटरनेट इज फॉर एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, TCP आणि IP म्हणजे काय असतं तर ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि IP म्हणजे काय, इंटरनेट प्रोटोकॉल. दीज डिस्कशन्स विथ दीज ग्रेट्स ब्रॉडन माय हॉरायझन, आणि एवढ्या मोठमोठ्या उच्च विद्याविभूषित लोकांच्या संपर्कात माझं जे काही डिस्कशन व्हायचं, ज्या चर्चा आमच्यात व्हायच्या, त्या गोष्टींमुळे माझ्या ज्ञानाच्या ज्या कक्षा होत्या विद्यार्थी मित्रांनो, त्या रुंदावल्या, असं या ठिकाणी लेखकांना म्हणायचं आहे. म्हणजे त्यांचं नॉलेज एवढ्या नॉलेजेबल लोकांमुळे खूप अधिक वाढत गेलं, अँड माय एम्स अँड वर्ल्ड व्ह्यू बिकेम ग्लोबल. आणि मग माझे जे काही जीवनातले ध्येय होते अगदी वैश्विक स्तरावरचे झाले, आणि जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता लेखकांचा तोसुद्धा असा ग्लोबल झाला. इट टॉट मी ह्युमिलिटी अँड मेड मी रिअलाइज दॅट आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ. आणि एवढ्या दिग्गज लोकांच्या विचारांनी ते प्रभावित झाले, आणि त्यांना शिकायला मिळालं काय, विनयशीलता, म्हणजे विनम्रता काय असते. एवढंच नव्हे, त्यांना रिअलाईज झालं की जीवनामध्ये खूप काही असं अचीव करण्यासारखं अजून आहे. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्ड वर्क ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स वॉज गोईंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ. मग विद्यार्थी मित्रांनो, पुढे लेखक म्हणतात की विनयशीलता हे तर मला शिकायला मिळालंच, हार्डवर्क काय असतं, मेहनत कशी घ्यायची असते हे पण मला शिकायला मिळालं, आणि उत्कृष्टता साध्य करण्यासाठी जी तीव्र इच्छा मनामध्ये असली पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतात, असं या ठिकाणी लेखकांना म्हणायचं आहे. कमिंग बॅक टू माय ग्रुप्स इन IIT, माय फ्रेंड्स वेअर नॉट ओनली मोर इंटेलिजंट दॅन मी, बट दे वेअर व्हेरी वेल रेड. मग आता लेखक म्हणत आहे की पुन्हा मी IIT ग्रुपमध्ये परतलो, आणि त्या ठिकाणी असलेले माझे जे काही मित्र होते, माझे मित्र माझ्यापेक्षा खूप हुशार होते, एवढंच नव्हे तर ते चांगले वाचकसुद्धा होते. दे हॅड इंटरेस्ट इन ऑल द सब्जेक्ट्स लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशियॉलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, एटसेट्रा. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, IIT जे काही फ्रेंड्स होते लेखकांचे, ते इंटेलिजंट पण होते, खूप चांगले वाचकसुद्धा होते, वेल रीडर्स होते. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये सुद्धा त्यांना खूप इंटरेस्ट होता. आणि मग बघा, लेखकांना एवढ्या ब्रिलियंट इंटेलिजंट फ्रेंडचा सहवास मिळाला, म्हणजे ते सुद्धा त्याचा इम्पॅक्ट निश्चितच त्यांच्यावर झाला, म्हणून ते सुद्धा एवढे ब्रिलियंट झाले. मग त्यांच्या मित्रांचा इंटरेस्ट कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये होता विद्यार्थी मित्रांनो, तर सायन्स म्हणजे विज्ञान, टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान, सोशियॉलॉजी, समाजशास्त्र. म्हणजे बघा, आपले जे काही विषय असतात करिक्युलमचे तेवढेच अभ्यासायचे नसतात, तर आपलं नॉलेज ब्रॉड करण्यासाठी, ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अजून वेगवेगळ्या विषयांमध्ये सुद्धा आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे,
चांगले आपण रीडर रीडर झालो पाहिजेत लेखकांच्या मित्रांसारखे. आणि लेखकसुद्धा सायकॉलॉजी, मानसशास्त्र, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, फिलॉसॉफी, तत्वज्ञान, अँथ्रोपॉलॉजी, मानवजातीचा अभ्यास करणारं मानववंशास्त्र, ॲज यू कॅन सी इन द फर्स्ट इमेज, म्हणजे मानवाचा उगम कसा झाला, डेव्हलपमेंट कशी झाली, तो अभ्यास अँथ्रोपॉलॉजीमध्ये केला जातो. आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र, पॉलिटिकल सायन्स, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांमध्ये लेखकांच्या मित्रांना इंटरेस्ट होता. आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल ऑफ दीज ब्रांचेस अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग. मग लेखक म्हणताय की विद्यार्थी मित्रांनो, माझ्या सर्व फ्रेंड्सला जे आय आय टीमध्ये माझ्यासोबत शिकत होते, तर एवढ्या सर्व विषयांमध्ये त्यांना रीडिंग करण्याचा इंटरेस्ट होता. एवढंच नव्हे तर ते आर्ट, म्युझिक, लिटरेचर, पेंटिंग ह्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप इंटरेस्ट त्यांना होता. इन शॉर्ट, आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑलमोस्ट एनिथिंग अंडर द सन. मग विद्यार्थी मित्रांनो, इथे एनिथिंग अंडर द सन फ्रेज आलेली आहे, त्याचा अर्थ काय? देर इज नथिंग न्यू अंडर द सन. म्हणजे काय? असं या विश्वामध्ये काही नाही की जे आपल्याला जमणार नाही. मग थोडक्यात थोडक्यात लेखकांना काय म्हणायचं आहे की जे जे काही या पृथ्वी तलावर ॲवेलेबल आहे ते सगळं अभ्यासण्याचा प्रयत्न माझे फ्रेंड्स त्या ठिकाणी करत होते आणि इतक्या सर्व विषयांमध्ये ते इंटरेस्टेड होते. अँड विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. आणि का? तर त्याचा संबंध मानवी जीवनाशी, आपल्या मानव जातीचं अस्तित्व नेमकं काय आहे तर त्याच्याशी आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप अँड डेव्हलप इमेन्स अँड डीप इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रांचेस ऑफ नॉलेज. आणि मग लेखक एवढ्या चांगल्या प्रकारच्या मित्रांच्या ग्रुपद्वारे अट्रॅक्ट झाले, आकर्षिले गेले आणि मग त्यांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणावर इंटरेस्ट निर्माण झाला की यस, ज्ञान मिळवण्याच्या ज्या काही एवढ्या ब्रांचेस आहेत त्यामध्ये लेखकांनी सुद्धा इंटरेस्ट निर्माण केला की यस, मित्रांमध्ये मी जर राहिलो निश्चितच माझंसुद्धा नॉलेज मिळणार. नन ऑफ दीज सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ अवर करिक्युलम ॲट आय आय टी. विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात की एवढे सगळे विषय ज्यात माझ्या मित्रांना इंटरेस्ट आहे आणि त्या ग्रुपद्वारे मी पण आता इम्प्रेस्ड झालो आणि मीसुद्धा ते सगळं नॉलेज प्राप्त करणार, मात्र या सर्व विषयांचा संबंध माझ्या आय आय टीच्या अभ्यासक्रमात नव्हता. बट अगेन आय नेवर स्टडीड फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. मग तरी देखील मी कुठल्याही प्रकारच्या परीक्षेचा अभ्यास हा केवळ मार्क्स मिळवण्यासाठी केला नव्हता. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास द एक्झामिनेशन ऑफ लाईफ. विद्यार्थी मित्रांनो, लेखक म्हणतात की आता तर माझ्यासमोर जणू काही ज्ञानाचा सागरच उभा राहिलेला आहे आणि जीवनाच्या परीक्षेत जर पास व्हायचं असेल तर निश्चितच आपल्याला अशा अथांग सागरा एवढं नॉलेज प्राप्त झालं पाहिजे असं लेखकांना या ठिकाणी वाटू लागलं. विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग आय आय टी एक्झामिनेशन. आणि असं का म्हणतायत? तर फक्त आय आय टी एक्झामिनेशन पास होणे एवढंच महत्त्वाचं नाही तर जीवनाची जी आपली परीक्षा असते विद्यार्थी मित्रांनो, त्यातसुद्धा आपण एक्सलंट पद्धतीने पास झालो पाहिजे आणि त्यासाठी मात्र मग विविध विषयांचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे, रिअल लाईफ एक्सपिरियन्स असावा लागतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बिकम अ मास्टर ऑर अन एक्सपर्ट इन ऑल दीज सब्जेक्ट्स. मग एवढ्या सगळ्या विषयांमध्ये त्या विषयाचा मास्टर बनणे किंवा एक्सपर्ट बनणे ही गोष्ट अवघड आहे. बट इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू अंडरस्टँड ॲटलीस्ट द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ मोस्ट ऑफ दीज सब्जेक्ट्स. आता बघा, एवढ्या सगळ्याच विषयांचा कोणी एक्सपर्ट किंवा मास्टर एकटा व्यक्ती बनू शकत नाही, मात्र लेखकांचं म्हणणं काय की किमान मला एवढ्या सगळ्या विषयांचे जे काही बेसिक प्रिन्सिपल्स असतात, म्हणजे जे मूळ तत्व असतात, तर ते जरी मला कळले तरी दॅट इज इनफ फॉर मी. एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द जी आर ई एक्झामिनेशन अँड मायग्रेट टू द यू एस. मग लेखक म्हणतात की एवढ्या विषयांचा अभ्यास असल्यामुळे माझ्या त्या ग्रुपमधील फ्रेंड्स किंवा मी, आम्ही कुणीही सहज जी आर ई एक्झाम टॉप करू शकतो, म्हणजे एवढी ॲबिलिटी, एवढं सामर्थ्य आमच्या सगळ्यांमध्ये आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जी आर ई म्हणजे काय नेमकं? तर ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन.
आणि हिट जर टॉप केली एग्जाम तर ती व्यक्ती सहज USA ला मायग्रेट करू शकते, म्हणजे तिथे जाऊन ते त्यांचं करिअर करू शकतात. हाउएव्हर दॅट थॉट नेव्हर इवन टच अवर माइंड्स, मात्र त्या विचारांनी कधी आमच्या मनामध्ये प्रवेशसुद्धा केला नाही की आपण GRE टॉप करायची आणि फॉरेनला मायग्रेट व्हायचं, असा विचार त्या मित्रांच्या किंवा लेखकांच्या मनाला तरी त्या विचारांनी स्पर्श केला नाही. टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाव इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. मग लेखक म्हणतात की आम्हा सगळ्यांसाठी काय महत्त्वाचं होतं, तर संपूर्ण विश्व नेमकं कसं आहे ते समजून घेणे, ते कसं चालतं, आणि त्या अभ्यासाच्या जोरावर आपल्या भारत मातेची सेवा करणे, भारतातील लोकांची सेवा करणे, ह्या गोष्टी माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या होत्या, आम्हा सगळ्यांसाठी महत्त्वाच्या होत्या, असं लेखकांनी म्हटलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अगदी हायली क्वालिफाईड झाले की बरेचसे इंडियन यंगस्टर्स स्वप्न काय असतं, गो टू फॉरेन, फॉरेनला जायचं, तिथे सेटल व्हायचं. मात्र लेखकांचा विचार किती महान आहे बघा, की आपल्या इंटेलिजन्सचा उपयोग आपल्या भारत मातेसाठी झाला पाहिजे. माय डिअर स्टुडंट्स, रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन विल बी कंटिन्यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड सो फार. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. बी हॅपी, स्टे हेल्दी, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.